जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यातील हदगाव तसंच आजूबाजूच्या गावांमध्ये सलग दुसऱ्या वर्षी दुष्काळाचं सावट आहे. गेल्या महिन्यापासून पावसानं दडी मारल्यामुळे पीक करपलं आहे, यामुळे शेतीवर लावलेलं भांडवल देखील वाया जाण्याची भीती आहे. त्यामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडलाय. ज्वारी, मका, कापूस, उडीद, मूग यासह सर्वच पिकं आता करपू लागली आहेत. वरुण राजा रुसल्यानं बळीराजा संकटात सापडलाय. ही दृश्य आहेत जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातली. पावसाचं 7 जूनलाच आगमन झाल्यानं बळीराजानं मोठ्या उत्साहात खरीप पिकांची पेरणी केली. पिकांची 1 फुटापर्यंत वाढ होईपर्यंत पावसानं वेळोवेळी हजेरीही लावली. मात्र गेल्या अनेक दिवस पावसानं दडी मारल्यानं इथल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली असून तो मोठ्या आर्थिक संकटात सापडलाय. साहेब, आम्हाला पीक भर काही द्या, चारा पाणी नाही, काही नाही, चारा नाही, असं काही नाही, प्याज पाहिजे आली आम्हाला, काहीतरी द्या आम्हाला. 7 जूनपासून पेरणी केलेली आहे. पेरणी होऊन 2 महिने झालेले आहे. पावसाचा कुठे थारा नाही, त्यांनी पाठ फिरवलेली आहे. सगळं पीक करपलेलं आहे. हदगाव तसंच परिसरात दुष्काळाचं हे सलग दुसरं वर्ष असून शिवारात दुष्काळ आणि गावात भीषण पाणी टंचाई असं चित्र सध्या हदगावमध्ये असल्यानं गावकऱ्यांमध्ये चिंतेचं सावट आहे. त्यामुळे जगायचं कसं असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव.